आज आपण पाहूया संख्यांच्या विस्तारित रूपाशी संबंधित काही उदाहरणे संख्या ए सी e मध्ये ए सी के आणि ई e अंक आहेत या संख्येला विस्तारित रूपात म्हणजे जनरल फॉर्म मध्ये व्यक्त करा या संख्येमध्ये ए हजाराच्या स्थानावर सी शतकाच्या स्थानावर के दशकाच्या स्थानावर आणि ई e, एककाच्या स्थानावर आहे म्हणून या संख्येचे विस्तारित रूप लिहिले जाऊ शकते हजार गुणिले ए अधिक शंभर गुणिले सी अधिक दहा गुणिले के अधिक एक गुणिले ई e. पुढील उदाहरण नऊ पी आर एक ला विस्तारित रूपात व्यक्त करा इथे आपण पाहतो की नऊ हजाराच्या स्थानावर पी शतकाच्या स्थानावर आर दशकाच्या स्थानावर आणि एक एककाच्या स्थानावर आहे म्हणून या संख्येचे विस्तारित रूप लिहिले जाऊ शकते हजार गुणिले नऊ अधिक शंभर गुणिले पी अधिक दहा गुणिले आर अधिक एक गुणिले एक पुढील उदाहरण खाली दाखवलेल्या विस्तारित रूपात पी क्यू एस आणि के अंक आहेत या संख्येचे सामान्य रूप म्हणजे युजुअल फॉर्म काय असेल ते काढा व्हिडिओ थांबून आधी तुम्ही प्रयत्न करा इथे दहा गुणिले पी ने आपल्याला समजते की पी दशकाच्या स्थानाचा अंक आहे अशा प्रकारे शंभर गुणिले क्यू ने आपल्याला समजते की क्यू शतकाच्या स्थानाचा अंक आहे अशा प्रकारे एक गुणिले एस ने आपल्याला समजते की एस एककाच्या स्थानाचा अंक आहे आणि दहा हजार गुणिले के ने आपल्याला समजते की के दहा हजाराच्या स्थानाचा अंक आहे इथे हजाराच्या स्थानावर कोणताही अंक नाही आहे म्हणून इथे आपण स्थानधारक म्हणजे प्लेस होल्डर शून्य लिहू आता आपण म्हणू शकतो की या संख्येचे सामान्य रूप आहे के शून्य क्यूपीएस पुढील उदाहरण संख्या पी क्यू वजा क्यू पी मध्ये पी आणि क्यू अंक आहेत तसंच पी क्यू पेक्षा मोठा आहे ही संख्या तीन ने भागली जाऊ शकते का म्हणजे डिव्हिजिबल आहे का जरा विचार करा की आपण हा प्रश्न कसा सोडवू शकतो करा विचार करा अगदी बरोबर आपण या संख्येला विस्तारित रूपाने सोडवू शकतो आपण पी पी क्यूला दहा अधिक ए क्यू म्हणजेच दहा पी क्यू क्यू अधिक लिहू शकतो अशा प्रकारे क्यू पी ला दहा गुणिले क्यू अधिक एक गुणिले पी म्हणजेच दहा क्यू अधिक पी लिहू शकतो अशा प्रकारे आपण पी क्यू वजा क्यू पी बरोबर कंसात दहा पी अधिक क्यू वजा कंसात दहा क्यू अधिक पी लिहू शकतो अशा प्रकारे पी क्यू वजा क्यू पी बरोबर दहा पी अधिक क्यू वजा दहा क्यू वजा पी बरोबर कंसात दहा पी वजा पी अधिक कंसात क्यू वजा दहा क्यू बरोबर नऊ पी वजा नऊ क्यू बरोबर नऊ कंसात पी वजा क्यू असे लिहू शकतो कारण की या संख्येमध्ये नऊ ने पी वजा क्यू ला गुणले आहे म्हणून आपण म्हणू शकतो की ही संख्या नऊची विभाज्य आहे म्हणजेच नऊ क्यू पी अवयव, वजा चे अवयव म्हणजे फॅक्टर आहेत म्हणजेच क्यू वजा पी ही संख्या नऊ ने भागली जाऊ शकते आणि कारण की तीन नऊ चा एक अवयव आहे म्हणून ही संख्या तीन ने ही भागली जाऊ शकेल आता तुम्ही दाखवलेले प्रश्न स्वतः सोडवा पहिला प्रश्न खाली दिलेल्याला सामान्य रूपात व्यक्त करा दुसरा प्रश्न संख्या पंचावन्न ला विस्तारित रूपात व्यक्त करा तिसरा प्रश्न संख्या एस टी अधिक टी एस संख्या अकराने भागली जाऊ शकते का तर आज आपण पाहिली संख्यांच्या विस्तारित रूपाशी संबंधित काही उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही उदाहरणे पाहूया